आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मूर्ती, घरात कोणी आलं होतं का? नाही, कोणी नाही आलं. ठीक आहे. बर, तू झोपायचं सोडून इथे का बसलाय? झोप येत नाही. तू बऱ्याचदा संध्याबद्दल सांगूनही तुझं काहीच ऐकून न घेता तुला चुकीचा समजत राहिलो. सॉरी गंगा. आता तरी कळलं ना तुला, बस झालं. हे सगळं सोड मोती, झालेल्या गोष्टींचा विचार करू नको, शांतपणे जाऊन झोप. संध्याचा विचार सोडून पुढे काय करायचं त्याचा विचार कर. काय हो, तुम्ही तर झोपला होतात ना? तू बासुरा नव्हती म्हणून तुला शोधत होतो. काय बोलते मूर्ती? बिचारा, संध्याच्या विचाराने त्याला झोप लागत नाहीये. आपल्या लग्नाच्या आधी कळालं या गोष्टीचं समाधान मान मूर्ती. बाबा आल्यानंतर त्यांच्याशी बोलू आणि संध्याला तिच्या आई बाबांकडे पाठवू. आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. टेक केअर, गुड नाईट. ये, गुड नाईट. काय झालं गंगा, कसला विचार करतेस? कसलाच नाही. नाही, तू शरीराने इथे असलीस तरी मन तुझं दुसरीकडेच आहे. नाही हो, नंदिनी इथे आहे असं मला सतत जाणवत आहे. कदाचित ती परत महालात आली आहे का हे मी बाहेर जाऊन बघत होते. सगळीकडे शोधलं पण ती कुठेच दिसली नाही. तिच्याकडून आपल्या कुटुंबाला धोका होईल म्हणून तू घाबरतेस ना? म्हणून तू अशी वागतेस ना? काही होणार नाही, तू शांतच हो. हे परमेश्वरा, त्या नंदिनीपासून सगळ्यांचं रक्षण कर. असं काही होणार नाही गंगा, तू शांतपणे झोप, चल. नागनंदिनी, तू इथेच आहेस हे मला चांगलंच माहित.
माहिती आहे. तुझ्याकडून त्या मायाची शक्ती बद्दल जाणून घ्यायचं आहे. पण मला घाबरून तूच गायब झालास. मला फसवून तू तुझ्या शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न केलास तर कधीच यशस्वी होणार नाहीस. माझ्या समोर येण्याची तुझ्यात हिंमत नसेल ना तर मी काय सांगते ते नीट आई. मला संपवू शकतोस असा गैरसमज करून तू इथे निघून आलायस. तुझ्यासारखेच मला संपवण्याचा विचार करणारे आता हे जग सोडून गेले. तुला पण जिवंत राहायचं असेल ना तर आता तिथून पळून जा. मायावी शक्ती बद्दल तू सांगितलं नाहीस तरी मी शोधून काढेन. मायावी शक्तीच्या शोधात मी रानावरात हिंडत असताना विनाकारण माझ्या वाटेत येऊन माझा सर्व राग तुझ्यावर काढायला भाग पाडू नकोस. तरीही तू माझ्या वाकड्यात गेलास ना तर स्वतःच्या हाताने स्वतःचा अंत करशील. आजची नाही म्हणून तिला जाऊ दिला. जसं की आपण पाहिलं आता सूर्यास्त सुरू झाला आहे. आता नागवशीय पूजेची तयारी केली तर सूर्यास्ताच्या आधी त्या नागाला संपवू शकतो. आमची तयारी झाली आहे स्वामी. तुम्ही पूजेची तयारी कुठे करायची ते सांगा. नित्य पूजा होत नसलेल्या देवीच्या मंदिरात उग्रता जास्त असते. नागवशीय पूजा उग्र जागेत केली तर आपलं कार्य लवकरात लवकर सिद्ध होईल. आपल्याला लगेचच नियमित पूजा होत नसलेल्या मंदिरात जावं लागेल. नियमित पूजा होत नसलेल्या मंदिरात जायचं म्हणताय? पण असं मंदिर कुठे असेल आम्हाला नाही माहित स्वामी. आजूबाजूला कोणतं तरी मंदिर असेल थोडा विचार करा. हे गाव नाहीये शहर आहे. इकडच्या प्रत्येक मंदिरात नित्य नियमाने पूजा होते. असं असताना असं मंदिर इथे सापडणं शक्यच नाहीये स्वामी. मग नंदिनीला संपवणं देखील शक्य नाहीये. नंदिनीला संपवावंच लागेल. तुझ्या मनात नंदिनी विषयी असणारा आक्रोश तुझ्या डोळ्यामध्ये दिसतो आहे. मीच तसं मंदिर कुठे असेल ते शोधून काढतो. असं मंदिर रामापूरच्या सीमेमध्ये आहे. चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. चला स्वामी. चला या स्वामी.
काय झालं स्वामी, त्या वारुळाकडे असं का बघताय? नागवंशीय पूजेचा मूळ आधार वारुळाची मातीच आहे. त्या वारुळाची माती घेऊन या. मी लगेच घेऊन येतो. अहो मी जाऊन आणते. गंगा तू इथेच थांब ना, मी लगेच घेऊन येतो. थांब. ठीक आहे. हे वारुळ किती वर्षांपासून इकडे आहे? हे माझ्या लहानपणापासून इथे आहे स्वामी. 20 वर्षांपेक्षा जास्त असेल स्वामी. म्हणूनच वारुळात इतकी उग्रता आहे. बळी दिल्यानंतरच वारुळाची माती उचलू शकतो. आता काय करायचं तुम्हीच सांगा. जे करायचे ते मीच करेन. स्वामी माधवीला पण यायला सांगू का? माधवीला इथेच थांबून पूजा करायला सांगितली आहे. त्यांना त्रास देऊ नका. अरुण फक्त तुम्ही माझ्या सोबत या. ठीक आहे स्वामी. Thank you.
नंदिनीला निरोप पाठवून तिला सावध तरी केलंय, पण वेळ हातातून चाललाय. आता बाहेर काय करत असतील हे काहीच कळत नाहीये. मला इथून बाहेर पडून नंदिनीकडे गेलंच पाहिजे. नंदिनीला वाचवण्यासाठी मला जे काही करता येईल ते करावं लागेल. काय करू आता, कसं वाचवू तिला? ये गई है. ये नंदिनी. सामान्य जागा नाही आहे. एकेकाळी कार्तिक देवाच्या मंदिरात जाताना सर्पकावर घेऊन जाणारे लोक इथे थांबून कार्तिकाच्या शस्त्राची पूजा करायचे. तुझ्यावर असणारे संकट संपेपर्यंत तुला याच ठिकाणी राहावं लागणार आहे. माझ्याकडे असलेल्या शक्तींवर विश्वास नाहीये. तुमच्यासाठी गायत्रीसाठी मी शांत आहे. त्या दिवशी सांगितलं ना, मग तुम्ही का घाबरताय बाबा? तुझ्याकडे नाग शक्तीचं वरदान आहे, तसंच त्या नागनंदिनीकडे तीन डोकी नाग शक्तीचं वरदान आहे. आपला शत्रू शक्तिशाली आहे, म्हणून आपल्याला सावध राहणं खूप गरजेचं आहे, हो की नाही बाबा? त्याला भेटल्यावर त्याच्या शक्ती बद्दल जाणून घेऊ शकतो, म्हणूनच तो महाला जिथे होता तिथे गेले होते. पण तो माझ्या भीतीने लपून बसला, आणि आता त्याच्या भीतीने तुम्ही मला लपायला सांगताय. हे बघ बाळा, तुझी इच्छा नसली तरी माझ्यासाठी तुला इथे थांबावंच लागणार आहे नंदिनी. बाबा, तुम्ही खूप हट्टीपणा करताय. हा हट्टीपणा तुझ्या भल्यासाठीच करतोय ग. तू जरा थांब, मी लगेच येतो. या सर्व देवीला अर्पण केलेल्या साड्या आहेत बाळा. इथे का घेऊन आलाय? या सर्व तुझ्या संरक्षणासाठीच घेऊन आलोय. जरा इथे खाली बस. बस ग खाली. देवीच्या अंगावर असलेल्या साड्यांमध्ये एक वेगळी शक्ती असते. तुझ्यावर कसलंही संकट आलं तरी या साड्या त्यांना थांबवून ठेवणार. बाबा, तुम्ही हे करताय ते मला लहान मुलांच्या खेळासारखं वाटतंय. बाबा, मी देवीचं रक्षण करणाऱ्या वंशामधली आहे. माझ्या रक्षणासाठी देवीचा वापर करणं चुकीचं आहे बाबा. हे बघ, तू काहीही बोल, तुला जे समजायचंय ते समज. तुझं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे.
मी येऊन या साड्या काढेपर्यंत कोणत्याही कारणासाठी तू बाहेर यायचं नाही म्हणजे नाही, कळलं का तुला? बाबा, आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यात संकट कधी येऊ शकत, अशा वेळी आपल्याला तयार राहावं लागेल हे समजून न घेता तुम्ही या अशा साड्या बांधताय? किती संकट आलं तरी आपली देवी ते बघून घेईल। तू कोणत्याही परिस्थितीत या साड्यांच्या बाहेर यायचं नाही म्हणजे नाही। तुला तुझ्या आई पार्वतीची शपथ आहे। बाबा, तुम्ही काय इतकी शपथ घातली? तू माझं बोलणं ऐकावं म्हणूनच घातले मी। मी तुला पार्वतीची शपथ दिली आहे हे लक्षात ठेवून तू इथे जरा शांत बस। मी तुझ्या संरक्षणासाठी बाहेर जाऊन बसतो।